नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, NNMS एग्जाम इयत्ता 8वी, विषय इतिहास व नागरिक शास्त्र, पाठ 5वा, सामाजिक व धार्मिक प्रबोधन। या पाठाचे अत्यंत महत्त्वाचे बहुपर्याय प्रश्न उत्तरांसह चला। प्रश्न पहिला, यांनी म्हणजे येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली। चित्र पाहिल्याबरोबर आपल्या लक्षात आलं असेल हे आहेत राजाराम मोहन रॉय। पुणे, कोलकाता, नागपूर का दिल्ली, कुठे स्थापना केली? कोलकाता या ठिकाणी। 20व्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ डॅश यांच्या प्रयत्नांमधूनच उभे राहिले। एक ईश्वरचंद्र विद्यासागर, दोन महर्षी धोंडो केशव कर्वे, विष्णुशास्त्री पंडित का गोपाळ हरी देशमुख। उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे। राजाराम मोहन रॉय यांनी बंगालमध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केव्हा केली? एक 1828, दोन 1848, तीन 1873 का 1875? उत्तर आहे 1858। 5. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? एक दादोबा पांडुरंग तर्खडकर, दोन राजाराम मोहन रॉय, तीन डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर, 4 महात्मा फुले। कोण होते? डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर। 5. गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या या वृत्तपत्रातून बालविवाह आणि संमती वयाचा कायदा यांवर परखड मते मांडली। मराठा, दर्पण, सुधारक का ज्ञानोदय? कोणतं वृत्तपत्र आहे? सुधारक। 6. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? राजाराम मोहन रॉय, दादोबा पांडुरंग तर्खडकर, महात्मा ज्योतिराव फुले का स्वामी दयानंद सरस्वती? कोणी केली? महात्मा ज्योतिराव फुले। 6. विद्यार्थी मित्र, पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम निवडा। 4 घटना दिल्या आहेत, खाली 4 पर्याय दिले आहेत, व्यवस्थित पॉज करून वाचून समजूनच उत्तर द्या। उत्तर आहे पर्याय क्रमांक, सर्वात पहिल्यांदा ब्राह्मो समाजाची स्थापना झाली, त्यानंतर लॉर्ड बेंटिंक, सतीबंदीचा कायदा आला, त्यानंतर हिंदू महासभेची स्थापना, त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना। कोणत्या संस्थेने समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी कार्य केले? सत्यशोधक समाज, ब्राह्मो समाज, आर्य समाज का प्रार्थना समाज? सत्यशोधक समाज। 9. शीख समाजातील सुधारणावादाची परंपरा डॅश ने चालू ठेवली? सिंग सभेने, अकाली चळवळीने, आर्य समाजाने का प्रार्थना सभेने? अकाली चळवळी। ना एकदा चित्राशी संदर्भ, यांनी डॅश येथे परमहंस सभेची स्थापना केली। मुंबई, पुणे, अहमदनगर का नागपूर? कुठे? मुंबई या ठिकाणी। यांनी ब्राह्मणांची कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले। राजाराम मोहन रॉय, दादोबा पांडुरंग तर्खडकर, महात्मा ज्योतिराव फुले का स्वामी दयानंद सरस्वती? महात्मा ज्योतिराव फुले। गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी डॅश मधून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला? सुधारक मधून, शतपत्रांमधून, केसरी मधून का मराठा? शतपत्रांमधून। पुनश्च एकदा चित्र, यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज का
आर्य समाज. कोणत्या समाजाची स्थापना केली? आर्य समाजाची. खालीलपैकी कोणते तत्व ब्राह्मो समाजाचे नाही? नकारार्थी प्रश्न आहे. एकेश्वरवाद, कर्मकांडाचा पुरस्कार, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे का उच्च नीच भेदभाव न करणे? कर्मकांडांचा पुरस्कार. वेदांकडे परत चला हे कोणत्या समाजाचे ब्रीद वाक्य आहे? आर्य समाज, रामकृष्ण मिशन, ब्राह्मो समाज का सत्यशोधक समाज? आर्य समाज. सोळा, पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम निवडा. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीचा हमखास एक प्रश्न परीक्षेत असतो. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन. सर्वात पहिल्यांदा प्रार्थना समाजाची स्थापना झाली, पुन्हा सत्यशोधक समाजाची, पुन्हा आर्य समाजाची आणि पुन्हा डिप्रेस्ड क्लासेस मिशनची. स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणता ग्रंथ लिहिला? संवाद कौमुदी, गुलामगिरी, सत्यार्थ प्रकाश का शेतकऱ्याचा असो? सत्यार्थ प्रकाश. उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, हा संदेश कोणी दिला? महात्मा ज्योतिराव फुले, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद का गोपाळ हरी? स्वामी विवेकानंद. इसवी सन 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील विश्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचे नेतृत्व कोणी केले? महात्मा ज्योतिराव फुले, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद का गोपाळ हरी देशमुख? स्वामी विवेकानंद. खालीलपैकी प्रार्थना समाजाचे तत्व कोणते? एक, कर्मकांडाला विरोध. दोन, एकेश्वरवाद. तीन, मूर्तिपूजेला विरोध. डी, वरीलपैकी सर्व. डी, वरीलपैकी सर्व. एक, शिखांमधील धर्म सुधारणेसाठी सिंग सभेची स्थापना कोठे झाली? मुंबई, कोलकाता, अमृतसर का दिल्ली? कुठे झाली? अमृतसर येथे. योग्य जोड्यांचा पर्याय ओळखा. अगट बगड दिलेत विद्यार्थी मित्रांनो, खाली चार पर्याय दिलेत, व्यवस्थित पाहून घ्या. उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, रामकृष्ण मिशन, स्वामी विवेकानंद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, डॉक्टर केशव हेडगेवार, त्यांचा शारदाश्रम, पंडिता रमाबाई आणि सेवा सदन रमाबाई रानडे. सतीबंदीचा कायदा कोणी अंमलात आणला? लॉर्ड बेंटिंक, लॉर्ड रिपन, लॉर्ड कॉर्नवालिस का लॉर्ड डलहौसी? लॉर्ड बेंटिंक. पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? अयोग्य म्हणजे चुकीचे. चारही विधान व्यवस्थित वाचा, चार पर्याय व्यवस्थित वाचून घ्या आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन. परमहंस सभाने वेदांकडे परत चला हे सांगितले, हे चुकीचं आहे. आणि सत्यशोधक समाजाने स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला नाही, हे पण चुकीचं. शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार कोणी केला? स्वामी विवेकानंद, गोपाळ हरी देशमुख, राजाराम मोहन रॉय का स्वामी दयानंद सरस्वती? गोपाळ हरी देशमुख. पुनश्च एकदा चित्रश 1848 मध्ये यांनी कोठे पहिली मुलींची शाळा काढली? हे कोण आहेत? महात्मा ज्योतिराव फुले. पुणे, मुंबई, नागपूर का अहमद? पुणे. ताराबाई शिंदे यांनी कोणता ग्रंथ लिहिला? स्त्री पुरुष तुलना, गुलामगिरी, संवाद कौमुदी का सत्यार्थ प्रकाश? कोणता लिहिला? स्त्री पुरुष. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी कोणी विशेष प्रयत्न केले? महात्मा ज्योतिराव फुले, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती का पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर? पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर.
एक होते। शारदाश्रम संस्थेची स्थापना कोणी केली? सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, गोपाळ हरी देशमुख का रमाबाई राणे? कोणी केली? पंडिता रमाबाई। 30. मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली? ईश्वरचंद्र विद्यासागर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, विष्णू शास्त्री पंडित का गोपाळ हरी देश? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे। मोहमेडन एंग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली? अब्दुल लतीफ, सर सैयद अहमद खान, पंडित मदन मोहन मालवीय का केशव बळीराम हेडगे? सर सैयद अहमद खान। पुनश्च एकदा चित्राशी संबंध, येथे अनाथ बालिकाश्रम सुरू केले? महर्षी धोंडो केशव कर। पुणे, कोल्हापूर, मुंबई का दिल्ली? कुठे सुरू केले? पुण्याने। सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम कोणी सुरू केला? पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले का ताराबाई शिंदे? कोणी सुरू केला? रमाबाई रानडे। मुस्लिम समाजातील धर्म सुधारणेला कोणी सुरुवात केली? सर सैयद अहमद खान, अब्दुल लतीफ, पंडित मदन मोहन मालवीय का बॅरिस्टर शिंदे? अब्दुल लतीफ। पुनश्च एकदा चित्राशी संदर्भात घेतो, यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होती? चित्र पाहिल्याबरोबर लक्षात आले असतील की डॉक्टर हेडगेवार। मुंबई, पुणे, अहमदनगर का नागपूर? रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पावन मंदिराची स्थापना कोणी केली? स्वातंत्र्यवीर विदा सावरकर, महर्षी वीरा शिंदे, डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, विष्णू शास्त्री पंडित? स्वातंत्र्यवीर विदा सावरकर। 37. बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी कोणी केली? डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, पंडित मदन मोहन मालवीय, विदा सावरकर का पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर? पंडित मदन मोहन। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पूर्ण व्यवस्थित वाचून घ्या। पाठाच्या संदर्भात, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोलच्या संदर्भात काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर करा। तसेच या पाठांचे स्वाध्यायसुद्धा आपल्याला खूप खूप उपयोगी होते। विद्यार्थी मित्रांनो, आमचा पाठ, आमची मेहनत जर आपल्याला आवडली असेल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा, कारण ज्ञान हे दिल्यानेच वाढतं। चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ पाठांसह। आपल्या सर्वांचे